2020 सुरुवातीला कोरोना महामारीने संपूर्ण जगात पाय पसरवायला सुरुवात केली होती. कोरोनाचं भयावह संकट बघून दिवसेंदिवस लॉकडाऊन किंवा आंतरराष्ट्रीय व्यापार बऱ्यापैकी ठप्प झाला होता आणि लक्ष दिलं जात होतं ते फक्त उपचारावर. तरी कोरोना मात्र पसरायचं थांबत नव्हता. जनतेमधील कोरोनाची भीती दिवसेंदिवस वाढत होती, कारण मृत्यूचं तांडव काही कमी होत नव्हतं. याच काळात डॉक्टर लोक दिवस रात्र करून या आजारावर वॅक्सिन शोधण्यात व्यस्त होते, कारण त्यांना जग वाचवायचं होतं. आणि याच दरम्यान दोन लसींनी जन्म घेतला, त्या होत्या कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड. त्यामुळे जनतेने मोकळा श्वास घेतला होता आणि आज त्या गोष्टीला 3 वर्ष झाली. पण गेल्या काही दिवसांपासून कोविशिल्ड पुन्हा चर्चेत आली. त्यामागचं कारण म्हणजे कोरोनाची लस घेतलेल्यांना हार्ट अटॅक किंवा रक्तात गाठी तयार होऊन मृत्यू होऊ शकतो ही चर्चेत आलेली न्यूज. तर नेमकं खरं कारण काय आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी आकांक्षा आणि तुम्ही पाहत आहात इन्फोवारी. पुण्यातील नामांकित सिरम इन्स्टिट्यूट व अमेरिकेतील ॲस्ट्राझेनिका ऑक्सफर्ड यांनी एकत्रित मिळून कोविशिल्ड लस तयार केली. कोरोनामधून सुटका म्हणजे या लसी असं समीकरण तयार झालं होतं. पण याच लसीमुळे मानवी शरीरावर काही दुष्परिणाम होऊ शकतात अशी कबुली ॲस्ट्राझेनिका याने दिली. आणि याच बातमीने लस घेतलेल्या नागरिकांचा थरकाप उडालाय. या लसीमध्ये असलेल्या त्रुटी आणि कंपनीने त्या मान्य केल्यामुळे सगळीकडे भीतीचं वातावरण तयार झालंय. त्याचवेळी राजकीय वर्तुळात आरोग्य मंत्रालयाने वॅक्सिन प्रमाणपत्रावर असलेला मोदींचा फोटो सुद्धा हटवलेला आहे, पण त्याला आचारसंहितेचं नाव दिलं गेलंय. नेमका मुद्दा चर्चेत कसा आला, तर ब्रिटनमधील जेमी स्कॉट नावाच्या एका व्यक्तीने या लसी विरोधात न्यायालयात धाव घेतली होती. कोविशिल्डमुळे मानवी शरीरावर परिणाम होऊ शकतो असा दावा त्याने मांडला. त्याने जी केस केली होती त्यात त्याने कंपनीला नोटीस बजावली होती, ज्या नोटीसने कंपनीने उत्तर देखील दिलंय. कोविशिल्ड लसीमुळे थ्रोम्बोसायटोपेनिया सिंड्रोम याची लक्षणं आढळू शकतात. या सिंड्रोममुळे शरीरात रक्ताच्या गाठी तयार होऊन हृदयविकाराचा झटका होऊ शकतो किंवा ब्रेन हॅमरेज देखील होऊ शकतं, पण हे परिणाम क्वचित आढळू शकतात. म्हणून लस घेतलेल्या सगळ्यांनीच घाबरू नये असं आव्हान कंपनीने केलंय. पण जेमी स्कॉट यांनी केस करण्यामागचं कारण होतं, लस घेतल्यानंतर त्यांच्या शरीरात रक्ताचं गाठी तयार झाल्या आणि थोड्याच दिवसांपूर्वी त्यांच्या मेंदूला पण रक्तस्त्राव होऊन गाठी उद्भवल्या होत्या. ब्रिटनमध्ये अशा जवळपास 51 लस घेतलेल्या नागरिकांनी कंपनीवर केस नोंदवली, जेणेकरून जे पीडित व्यक्ती आहेत किंवा त्यांचे नातेवाईक आहेत त्यांना नुकसान भरपाई मिळावी. त्याच विरोधात कोर्टात आता सध्या खटला सुरू आहे. हा विषय तितकाच गंभीर आहे, पण तसंही आजही स्पष्ट करता येणार नाहीये. त्यामुळे किती लोकांना या लसीचे दुष्परिणाम भोगावे लागतात हे कळणार नाही. म्हणून कोरोनाच्या लसीमुळे सगळ्यांनाच रक्ताच्या गाठी किंवा हृदयविकाराचा झटका येऊ शकतो असं नाही, फार दुर्मिळ केसमध्येच हे घडू शकणार आहे असं कंपनीने स्पष्ट केलंय. म्हणून सगळ्या व्यक्तींनी घाबरून जाऊ नये इतकंच. हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.